नमस्कार, मेरा नाम मणि पेरियसामी मुत्तुस्वामी। भाई तमिलनाडु से आए, मतलब मेरा पापा का नौकरी के लिए वो मैं भी चार साल से मैं रोज़ जाके घूमते रहते, एनी टाइम कंटिन्यू रोज 2019 से अभी तक मैं रोज़ जाके मिलते रहते, सबको मिलते रहते, अस्थापना डिपार्टमेंट अधिकारी को, मिलन पवार साहब, यादव साहब, कईकोड़ साहब, दिलीप दोले साहब, सबको मिले सबसे चार साल से रोज जाके मिल के रहते मैं कंटिन्यू। नमस्कार आदाब, मैं अजीम तांबोली, आप देख रहे YSR न्यूज़। इस वक्त हमें भाईंदर पश्चिम के सुभाष चंद्र बोस मैदान के पास, जहां पर मीरा भाईंदर महानगर पालिका में जो रिटायर्ड हुए हैं या जिनके पिताजी ऑफ हो चुके हैं या उनकी माँ रिटायर्ड हो चुकी है या उनकी माताजी ऑफ हो चुकी है, उनका निधन हो चुका है, उनकी जगह पर काम पे लगने के लिए आज जिसे कहा जाता है वारिस, उनके वारिस यहाँ पर आंदोलन पे बैठे हैं और उस आंदोलन को समर्थन देने के लिए महाराष्ट्र नवनिर्माण सेना के पदाधिकारी भी मौजूद है। इस संदर्भ में हमने आंदोलनकर्ताओं से बात की, साथ ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना के उन पदाधिकारियों से बात की जिन्होंने इस आंदोलन को समर्थन दिया। माझं नाव ॲडव्होकेट रामदास वांगडे आहे। आम्ही या ठिकाणी आज यासाठी बसलेलो आहोत की लाड पागे जे कमिशन आहे त्याच्या अंतर्गत सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना त्यांचा वारसा हक्क मिळाला पाहिजे, त्यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। मुख्य करून आमचं असं मत आहे की लाडपागे समितीमध्ये कुठल्याही प्रकारचा जातीभेद केलेला नाही आहे आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांमध्ये कोणालाही तिथे एक नोकरी मिळू शकते, परंतु लाडपागे यांनी स्पेसिफिक सांगितलं होतं की जे वाल्मिकी आणि मेहतर समाजाचे लोक आहेत त्यांना या ठिकाणी वारसा हक्क देण्यात यावा। महाराष्ट्र सरकारने 2016 एक GR काढला, त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की या ठिकाणी लाडपागे समितीची जी अंमलबजावणी करायची आहे त्याच्यामध्ये वाल्मिकी, मेहतर आणि इतर मागासवर्गीयांना या ठिकाणी लाडपागे समितीच्या ज्या शिफारशी आहेत त्या लागू केल्या पाहिजेत। याचाच आधार घेऊन आम्ही महानगरपालिकेशी पाठपुरावा करत आहोत की ते वारस आहेत, वारसा मुख्य गोष्ट आहे आणि या ठिकाणी ज्या वारसांकडे SC सर्टिफिकेट आहे किंवा वाल्मिकी मेहतर समाजाचं सर्टिफिकेट आहे त्या सगळ्यांना याच्यामध्ये समाविष्ट करून घेतलं पाहिजे, परंतु महानगरपालिकेने इवन तामिळ असलेल्या लोकांनासुद्धा याच्यामध्ये सामील करून घेतलेलं आहे। गुजरातमधील अनेक जणांचं गुजरातमधलं कास्ट सर्टिफिकेट आहे त्यांनासुद्धा लाडपागे समितीच्या शिफारशी लागू केलेल्या आहेत। मग आमचा प्रश्न असा आहे की 2016 GR तिन्ही गोष्टी सांगितलेल्या आहेत, वाल्मिकी, मेहतर आणि इतर मागासवर्गीय कॅन्डिडेटना ही शिफारशी लागू करण्यात यावं लाडपागेच्या म्हणून। मग याचा अर्थ की ह्या लोकांवरती अन्याय होतो आहे आणि सफाई कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये कुठेही कुणालाही कास्ट सर्टिफिकेट दाखवण्याची गरज नाही आहे, त्यांची डायरेक्ट भरती होते, सफाई कर्मचारी असू देत, कुली असू दे, बाकीच्या सर्वांची, आणि त्याचं स्पष्टपणे GR आहे। आणि असं असताना सुद्धा तामिळनाडू किंवा बाकीचे जे काही कॅन्डिडेट आहेत ते वारस हक्कासाठी तिथे पात्र आहेत त्यांना सांगितलं तुम्ही महाराष्ट्रामधलं कास्ट सर्टिफिकेट घेऊन या। कास्ट सर्टिफिकेटचा उल्लेखच संपूर्ण लाडपागे समितीमध्ये कुठेही करण्यात आलेला नाही आहे, तरीसुद्धा पर्पजली हे मागितलं जात आहे। त्यामुळे आमची मागणी आहे की जर तुम्ही गुजरातमधले किंवा बाहेरच्या राज्यामधले कॅन्डिडेट इथे कायमस्वरूपी ठेवत असाल, लाडपागेच्या शिफारशीप्रमाणे वारसा हक्क देत असाल, तर तो वारसा हक्क तामिळनाडूमध्ये जे वारसा हक्कामध्ये उमेदवार आहेत त्यांनासुद्धा इथे कायमस्वरूपी नोकरी मिळाली पाहिजे, यासाठी आमचं इथे आंदोलन आहे आणि आमच्याकडे त्या बाबतीमध्ये भक्कम पुरावेसुद्धा आहेत, जे अनेक GR आहेत, जे काही संचालकांचे अनेक ऑर्डर्स आहेत की याच्यामध्ये कुठेही कास्ट सर्टिफिकेट मागितलेलं नाही। इवन त्यांचा जो फॉर्म भरला जातो लाडपागेमध्ये त्या फॉर्ममध्ये सुद्धा कुठेही कास्ट सर्टिफिकेट सबमिट करा म्हणून कुठलाही उल्लेख नाही आहे, असं स्पष्ट असताना सुद्धा त्यांच्याकडून कास्ट सर्टिफिकेट मागितलं जातं, तुम्ही महाराष्ट्रातले आहेत का म्हणून विचारलं जात आहे, तर तुम्ही कायद्यामध्ये तशी तरतूद नसल्यामुळे तुम्ही कोणत्या आधारावरती ते मागता हा आमचा प्रश्न आहे। आणि जर तुम्ही दुसऱ्या कॅन्डिडेटला बाहेरच्या ठेवू शकता आणि तामिळनाडूमधला सुद्धा ठेवू शकता तर ह्या लोकांना का ठेवू शकत नाही, हा नैसर्गिक न्यायाच्या विरोधात सुद्धा आहे आणि एकदम अन्यायकारक आहे। आज ह्या जे काही कॅन्डिडेट आहेत वारसा हक्काचे यांचं 30, 35, 40 वय गेलेलं आहे, आता यांच्या समोर कुठलाही दुसरा उपाय राहिलेला नाही आणि त्यामुळे ही बाब अत्यंत महत्त्वपूर्ण आहे किंवा एकदम क्रिटिकल झालेली आहे की त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये नोकरीमध्ये समाविष्ट करून घेतलं पाहिजेत आणि त्यांचा हक्क आहे। लाडपागेंनी सांगितलं एकदा त्यांनी अर्ज दिल्यानंतर 30 आतमध्ये त्यांना तिथे कामावरती समाविष्ट केलं पाहिजेत, पण आज 5-5 झालेली आहे त्यांना कुठल्याही प्रकारे काम दिलेलं नाही। आम्ही त्यांना म्हणतो की तुम्ही असं काहीतरी GR दाखवा की बाहेरच्या लोकांना घ्यायचं नाही, ते
उत्तर नहीं है। ये मीरा भाईंदर महानगर पालिका है, मीरा भाईंदर महानगर पालिका है, कर्मचारी के ऊपर काम करके सफाई अच्छे से चकाचक करके इनको बख्शीश मिलते हैं, पर कर्मचारियों का एक भी जो पिछले सालों से उनको जो मेहनताना है, उनके जो न्याय हक है मिलने चाहिए थे, कई बरसों से प्रलंबित है। तो इसलिए यहाँ पे हमें कहाँ से मालूम पड़ा कि कामवार वर्ग जो मृत्यु हुए उनके जो वारस है उनको अभी तक नौकरी पे नहीं लिया है। तो उसके लिए आंदोलन के लिए हमने महाराष्ट्र नवनिर्माण कामगार महानगर पालिका यूनिट ने आज उनको समर्थन दिया है, और मीरा भाईंदर महानगर पालिका के जो आरोग्य अधिकारी है उनको हम प्रॉपर फॉलोअप करने वाले। देखिए अभी ये सर जो बैठे हैं एडवोकेट सर हैं, ये टॉपिक लेके बैठे हैं कि हमारे जो मागास वर्गीय बंधु, पर हम हमारा पक्ष ऐसा कभी जाति नीति ऐसा कभी रखता नहीं है। हम जो मजदूर है, सफाई मजदूर है, सबको एक ही लेवल में गिनते हैं, और उनके जो न्याय हक है महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना की ओर से जल्द कैसे निपटे जाए उसका प्रयास हम करने वाले हैं। नमस्कार, मेरा नाम मणि पेरियसामी मुत्तुसामी, मैं तमिलनाडु से आई। मतलब मेरा पापा का नौकरी के लिए वो मैं भी चार साल से मैं रोज जाके घूमते रहते, एनी टाइम कंटिन्यू रोज 2019 से अभी तक मैं रोज जाके मिलते रहते, सबको मिलते रहते, अस्थापना डिपार्टमेंट अधिकारी को, मिलन पवार साहब, यादव साहब, कईकोर साहब, दिलीप दोले साहब, सबको मिले, सबसे चार साल से रोज जाके मिल के रहते मैं कंटिन्यू। वो बोलता है मैं सर काम का क्या हुआ पूछ के मैं कंटिन्यू पूछते रहते। वो भी वो बदली ये जी आर मतलब जी आर जा उसके पीछे लड़ाई किया, जी आर मतलब वो क्या मेरे को मालूम नहीं पड़ा। तो जी आर भी दिए थे वो आपका मेहतर वाल्मीकि जात में आए नहीं क्योंकि बोला आए नहीं है उसमें। मैं पूछा था सर मैं एस सी है, तो एस सी मैं बोला था मेरा सर्टिफिकेट भी दिखाया, सर्टिफिकेट सब कितना है सब जमा करने के बाद सर्टिफिकेट की एस सी उसमें सिविल कैस्ट है। तुम लोग इतना मेहतर वाल्मीकि वो बोलती रहती है, बोलती रहते उसमें आते नहीं। मैं सीधा खुला बोल दिया तो आप उनके काम के लिए लड़ाई करते रहते सर, मैं भी कंटिन्यू आते रहते और भी जॉब देते भी नहीं। 2019 से मिलन पर साहब को 2 साल से घूम रहे पीछे सब, वो आज होएगा कल ऐसे बोल के अभी 200 दिन मैं रोज जाके मिला है, 200 दिन रोज जाके मिलने के बाद भी तो आज होएगा कल होएगा वही बात चल रहे हैं। तो अगर जी आर मंत्रालय से आने क्या इधर से मंत्रालय से आने के यही बोलती रहते हैं। अगर 2 साल से अभी तक काम नहीं हुआ है, हम लोग कम से कम 11 आदमियों के ऊपर भी आए, खाली क्या बोल रहा है अभी ये महाराष्ट्र में नहीं आपका जात देना, महाराष्ट्र में नहीं अभी बाहर गाँव है आपका है, तो तमिलनाडु से आए ना इसके लिए वो रुका हुआ है। तो तमिलनाडु से आया सर मैं एस सी में आते उसका क्या प्रूफ है, मेरा सर्टिफिकेट है, वो सर्टिफिकेट भी दिखाया अभी भी दिखाया, दिखाने के बाद भी वो बोल रहे कंटिन्यू वो भी आपका वाल्मीकि में नहीं है, मेहतर में नहीं है, ये बोल के भी हटा दिया सर। अभी कब तक होएगा मैं पूछ रहा हूँ, होएगा अभी आज होएगा कल होएगा वापस भी वही बात है। तो अभी सब जगह भी मिल के बया हमें, और क्या करो मैं भी।